बातमी आहे नाशिकची शहरातील कॉलेज रोड तिडके कॉलनी इंदिरानगर परिसरात गेल्या दोन दिवसापासून एक बिबट्या धुमाकूळ घालतोय त्या बिबट्याचे शोध कार्य तर सुरूच आहे परंतु आज पाथर्डी फाटा येथील मळ्यात एक बिबट्याचं पिल्लू आढळून आलंय आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुख्य संपादक किशोर बेलसरे यांनी गेल्या दोन दिवसापासून नाशिकमध्ये बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून बीवाय के कॉलेज परिसर असो किंवा इंदिरानगर भागात या ठिकाणी देखील दोन व्यक्तींना हल्ला करून जखमी केले त्यातच आज एक बिबट्याचं पिल्लू पाथर्डी शिवारातील पांगरेमाळा या ठिकाणी एका ऊसाच्या शेतात आढळले ऊस काम करणाऱ्या मजुरांना हे बिबट्याचे पिल्लू आढळून आले यावेळी यावे नान्यूच्या वतीने त्या ठिकाणी पोहोचून बिबट्याचे पिल्लू आल्याची माहिती फॉरेस्ट विभागाला दिली स्थानिक लोकांना हे पिल्लू कसे ठेवायचे माहीत नसल्याने त्यांनी एका पोत्यामध्ये त्या पिल्लाला सुरक्षित ठेवले होते तेव्हा त्या पिल्लाला कॅरेट मध्ये ठेवण्याची माहिती आम्ही दिली व काही वेळातच त्या ठिकाणी फॉरेस्ट अधिकारी देखील पोहोचले याविषयी अधिक माहिती घेतली आमचे मुख्य संपादक किशोर बेलसरे यांनी नमस्कार मी किशोर बेलसरे आता आपण पाथर्डी शिवारात आहोत पातर्डी फाट्याच्या तिथे हा बिबट्याचं पिल्लो आपल्याला बाळ सापडलेला आहे म्हणजे ज्या परिसरात भेटलेलं आहे ते शेतकरी आज सकाळी अशा असत की शेतकऱ्यांना आढळलं त्याच्यामुळे परिसरात गर्दी झालेली बाधीचं बाळ असलेलं आहे या परिसरात एक दोन बाळ अजून असतील अशी देखील शक्यता आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून सारख्या बिबट्या शहरात धुमाकूळ घालत होता आणि इंद्रानगरमध्ये देखील घालत होता त्याच्यापैकी त्या बिबट्याचं एखाद्याचं पिल्लू असू शकतं असं म्हणता येईल आपल्याला हो या ठिकाणी आता त्यांना फॉरेस्ट आम्ही इथून फोन केलेला असून फॉरेस्ट वाले येऊन ह्या ठिकाणी त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे आपण पाथर्डी शिवारात आहोत या ठिकाणी स्वप्नील पांगरे यांच्या मळ्यामध्ये आपण बघू शकतो त्यांचा जो शेत आहे त्या शेतात एक बिबट्याचं पिल्लू आढळलेलं आहे आमचा पाथर्डी मळ्यात मळा मा, असल्यामुळे पाथडी शिवार एक मळेकरी विभाग आहे पूर्ण त्या विभागाने दोन ते साधारण दोन ते तीन दिवसापासून दोन तीन महिलांना वगैरे बिबट्या आढळून आला त्यानंतर त्याचं पिल्लू देखील आता इथे आलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या त्यांना ते सुपूर्द करून देऊ आपल्याबरोबर कोंबडे साहेब आहे जे परिसरातील नागरिक आहेत त्यांनी देखील सुर। प्रथम सुरुवातीला या बिबट्याच्या बाळाला पाहिलं काय सांगा इथं ना सतत वाघा आढळतो आणि हे ऊसतोड चालू असल्यामुळं त्या कामगारांच्या लक्षात आलं का बा इथं वाघाचं पिल्लू हे छोटं आणि आमचे सगळे शेतकरी मोटर चालू करायला याला त्याला येत असतं या ये ये वाघ इकडनं तिकडनं नदी जंगल असल्यामुळं त्याचा वावर इथं जास्तीत जास्त प्रमाणात आहे आणि तो याच परिसरात असल अशी आमची खात्री आहे स्थानिक नागरिक स्वप्नील पांगरे व त्रंबक कोंबडे यावेळी उपस्थित होते तसेच काही काळातच तस फॉरेस्टचे तीन अधिकारी देखील या ठिकाणी दाखल झाले व नागरिकांनी हाताळलेला बिबट्याला त्यांनी लिंबाचा पाला लावून सुरक्षित ताब्यात घेतले याविषयी अधिक माहिती दिली फॉरेस्ट अधिकारी गोसावी यांनी मला प्रथमतः अगोदर नाईन न्यूजचे जे हे चॅनलवाले त्यांनी आम्हाला कळवलं नंतर मग आम्ही त्वरित इथं येऊन आलो आणि तिथे बिबट्याचं पिल्लू दिसून आलं असं पण त्यांनी ऊसात जे होतं तर थोडाफार ऊस ठेवला असता तर बरं झालं असतं ऊस पूर्ण तोडून टाकलेलं आहे आता तर आपण हे बिबट्याचं पिल्लू आता इथंच ठेवणार आहेत आणि माधी त्याला घेऊन जाणार आपण आल्यानंतर त्याला लिंबाचा पाला दाखवला आणि काय करणार याच्या मग लिंबा लिंबाच्या पाल्याने त्याला जर समजा कुठले उचलताना एखाद्या व्यक्तीकडून हाताळलं गेलं असेल तर त्याला आपण लिंबाचा पाला पूर्णपणे चोळून म्हणजे त्याच्यात आपला जो मनुष्याचा हाताचा लागलेला वास वगैरे हा सर्व नष्ट होतो आणि परत त्याला आपण मादी कसं घेऊन जाईल याचा प्रयत्न करून मादी त्याला रात्रीतून घेऊन जाईल शहरात वेगवेगळे बिबटे आढळले त्याच्यापैकी याची आई म्हणता येईल आपल्याला ती मादी असू शकते का कारण ती बाळ इथे आणि शोधत असावं असं पण देखील नाही शहरातला जो बिबट्या आहे तो आपल्याला तो गांधीनगरच्या परिसरात निघून गेलेला आहे त्या मादीचा या मादीचा आणि त्या बिबट्या शहरात जो दिसला त्याचा काही एक संबंध नाही आहे न्यूज ब्युरो नाशिक